आज मी माझा जीवन प्रवास आज संपवण्यासाठी घराच्या बाहेर पडलो होतो भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेमध्ये शिवसेनेचे एक शाखा प्रमुख गायब आहेत असा खळबळजनक आरोप केला होता एक खुलासा केला होता आता तेच शाखाप्रमुख जे ते माझ्यासोबत उभे आहेत आपण त्यांना विचारणार आहोत नेमकं कुठे गेले होते ते मनोजी कुठे गेला होतात नेमकं तुम्ही आणि चार दिवस कुठे गायब होतात आज मी माझा जीवन प्रवास हा संपवण्यासाठी घराच्या बाहेर पडलो होतो त्याच्यामागचे कारण विभागातील विभाग प्रमुख जेरी डेविड ह्या माणसाकडून नाहक त्रास परिसरातील नागरिकांना त्रास होता पदाधिकाऱ्यांना त्रास होता आणि हा कुठेतरी थांबावा त्याच्याकडून काही धमके माझ्या मित्रांना किंवा स्वतः मला ऐक होत्या की त्यांचे हातपाय तोडेन व्हीलचेअरवर बसवेन त्यांना घातपात करीन असे काय मॅसेज ह्या समाजात वावरत होते तो कुठंतरी थांबवण्यात यावा ह्या उद्देशाने मी माझा काही सगळं घडणार माझ्यामुळे होतं माझ्या मु माझं नाव त्याच्यामध्ये पुढे होतं की हे मनोजबरोबर नार मनोज नारकर यांच्याबरोबर असतात म्हणून ह्यांना ह्याना एक झालंच पाहिजे असा तो उद्देश होता तो थांबावा म्हणून मी माझा स्वतःचा जीवनप्रवास थांबवण्यासाठी चार दिवसापूर्वी घराच्या बाहेर पडलो होतो कोणी तुम्हाला परत आणलं म्हणजे तुम्ही स्वतःहून परत आलात की तुम्हाला शिवसेना नेत्यांचे कोणाचे कॉल आले किंवा या चार दिवसात काय झालं ह्या मी जेव्हा आज सकाळी पहाटे घरी परतायचं कारण असं कारण माझी आई मिसेस दोन लहान मुलं आणि माझ्या वडिलांनी जे केलेलं आहे समाजात शिवसेना पक्षाच्या माध्यमातून जे काही कार्य आहे जेव्हा जेव्हा मी जीव द्यायचा प्रयत्न करत होतो तेव्हा तेव्हा ते माझ्या नजरेसमोर येत होतं आज तीन दिवस तोच मी प्रयत्न प्रयत्न करत होतो पण ते काही शक्य होत नव्हतं शेवटी आज माझी लहान लहान ला, मुलींमुळे मी परत आज आलेलो आहे मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही वारंवार तक्रार केली होती असं तुम्ही तुमच्या पत्रात म्हटलं होतं पालकमंत्री असतील किंवा शिवसेनेच्या इतर नेत्यांकडे काय उत्तर तुम्हाला आलं आणि आता तुम्हाला ज्यावेळी तुम्ही गायब झालात त्यानंतर तुम्हाला पालकमंत्र्यांचे किंवा एकनाथ शिंदे किंवा इतर कोणत्या नेत्यांचे कॉल आले होते का ह्या प्रकार घडल्यानंतर अजून तरी कोणतेही वरिष्ठ नेते ने मला कॉल आलाच नाही आहे आणि कोणी भेटायलाही आलेले नाहीत काय नेमकं का कारण असेल या संदर्भात मी तुम्हाला पक्षातून बाजूलाच केलंय मी अजूनही शाखाप्रमुख ह्या पदावर आहे कारण पदावरून काढण्यासारखं मी कोणतंही कृत्य किंवा कोणतंही काम ह्या समाजात केलेलं नाही आहे ह्या विभागात केलेलं नाही आहे त्यामुळे या नागरिकाची पसंती शाखाप्रमुख आहे म्हणून मलाच असणार आहे त्यामुळे साजिकच मला काही काढण्याचा प्रश्नच येत नाही आहे का असं का, का वागत असेल काय वाटतं तुम्हाला आता ह्याच कारण जे तुम्हाला आमचे प्रश्नच सांगतील आम्हाला माहिती नाही ते काही कारण मी गेली चार वर्ष माझा न्यायाची मागणी करतोय आहे कारण गेल्या तीन वर्षापूर्वी माजी नगरसेवक आत्माराम थोरात साहेब आता शाखाप्रमुख आहेत त्यांच्यावरही असाच प्राणघात घालला झाला होता तो कदाचित माझ्या मित्रांवर होण्याचे स चान्सेस होते त्यामुळे मी आयऱ्यातून गायब झालो होतो आता पुढे काय करणार आहात म्हणजे आता कोणाशी बोलणार आहात आता मी उद्या सन्माननीय पालकमंत्री साहेबांची भेट घेणार आहे पत्राद्वारे व माझा पुढील निर्णय मी सांगेन कसा तर शिवसेनेचे प्रमुख होते जे चार दिवसांपासून गायब होते यांचे वडील हे याच विभागामध्ये नगरसेवक होते आनंद दिघे यांच्या खूप जवळचे मानले आहे मात्र सध्या मनोज नारकर यांना जी पक्षामधली वाहतूक जी एकूण वागणूक आहे ती वागणूक अत्यंत वाईट आहे असंच म्हणावं लागेल कारण की त्यांनी जे काही आरोप केले होते त्याला उत्तर तर नाही सोबत ज्यावेळी ते गायब होते त्यावेळी देखील कोणत्याही नेत्याने ने त्यांना कॉल केला नाही त्यामुळे नेमकी शिवसेना आता आपल्या शाखा आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहे की नाही हा प्रश्न इथे निर्माण होतोय कॅमेरामन मिनेसा अक्षय भाटकर एबीपी माझा ठाणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट